विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आता आपण बघणार आहोत वर्कशॉप टू पॉईंट सिक्स ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड बघू आता आपण सुरुवात करू वर्कशॉपला फर्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी वी रमन बेस ऑन दिस लेसन आपल्याला ले सी वी रमन यांचा लाईफ स्केच बनवायचं आहे या धड्याला आधारित डॉक्टर सी वी रमन अ लाईफ स्केच हेडिंग आहे आणि पहिला मुद्दा आहे फर्स्ट पॉईंट डॉक्टर सी वी रमन वॉज बॉर्न ऑन कुठे बॉर्न झाले ते त्यांचा जन्म झाला तिरुचिरापल्ली इन द इयर एटीन एटी एट अठ्ठ्याऐंशीमध्ये सेकंड पॉईंट ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम स्टार्ट या माहिती की ती ब्राईट स्टुडंट आणि फ्रॉम स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासून थर्ड पॉईंट ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग म्हणजे त्यांना रंगीबेरंगी वस्तूंची फॅसिनेटेड म्हणजे आवड होती इंटरेस्ट होता फोर्थ ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ऑकेस्टिक त्यांना इंटरेस्ट होता आवड होती कशामध्ये ऑप्टिकल सायन्स प्रकाशाचं शास्त्र अँड ऑकस्टिक म्हणजे ध्वनीचं शास्त्र ही डिलिवर्ड लेक्चर ॲट लंडन त्यांनी लंडनला लेक्चर दिले He began to wonder about the color of the sky he began to wonder about the color of the sky he was elected fellow of the Royal Society in 1924 his contribution to the science of optic he announced the Raman effect in 1928. ही ओन नोबल प्राईज फॉर फिक्स इन नाईन्टीन थर्टी आता आपण क्वेश्चन टूकडे बरोबर फाईंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज पॅसेजमध्ये एक म्युझिकल म्हणजे संगीताशी संबंधित साहित्याचा सा उल्लेख झालेला आहे कोणता आहे तो मृदंगम वाजबाईचा मृदंगम थर्ड क्वेश्चन आहे लिस्ट द सायंटिफिक टर्म यूज इन पॅसेज या पॅसेजमध्ये म्हणजे लेसनमध्ये जे आपण सायंटिफिक टर्म्स वैज्ञानिक शब्दां शब्दावली आलेली आहे तिची यादी करायची आहे बघू आता कोणते कोणते वैज्ञानिक शब्द आलेले आहे ऑप्टिकल सायन्स ऑकोस्टिक परक्युशन फिजिक्स मॉलिक्युल ऑप्टिक केमिकल कंपाऊंड रमन इफेक्ट हे टर्म्स सायंटिफिक टर्म्स आलेल्या आहेत नंतरचा क्वेश्चन बघू फोर्थ क्वेश्चन गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी फाईव्ह इंडियन सायंटिस्ट गुगलमधून भारतात जन्मलेल्या पाच वैज्ञानिकांची माहिती शोधायची आहे यूजिंग फॉलोइंग पॉइंट्स अरेंज इट इन अ टेबुलर फॉर्म म्हणजे त्यांना अशा एका टेबलच्या फॉर्ममध्ये आपल्याला तयार करायची आहे ती माहिती पहिला मुद्दा आहे नेम पहिला मुद्दा कोणता आहे नेम म्हणजे त्या सायंटिस्टचं अशा पाच सायंटिस्टचे नेम लिहायचे आहे तुम्हाला त्यांचे प्लेस ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्माचे ठिकाणं डिस्कवरी त्यांनी कोणते शोध लावले इन्व्हेन्शन आणि त्यांना कोणते अवॉर्ड मिळाले ते तर विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला गुगलमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करून लिहायचा आहे तर तो आपण इथे काही बघणार नाही तर मला आशा आहे की हा वर्कशॉप तुम्हाला समजला असेल